आता एक मोठी बातमी आहे. रेल्वे विभागाअंतर्गत 15,940 कोटींची महाराष्ट्रासाठी तरतूद करण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. काँग्रेसच्या काळात 2009 ते 2014 मध्ये 1,174 कोटी मिळाले होते असंही फडणवीसांनी म्हटलं. महाराष्ट्राला काय मिळालं हे सवाल करणाऱ्यांनी पाहावं असंही त्यांनी म्हटलंय. फेक नरेटिव्ह फेम मवियाचे खासदार नक्की वाचतील अशी अपेक्षा करतो असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर काय ट्विट केलंय फडणवीसांनी, 2024-25 अर्थसंकल्पात 15,940 कोटींची तरतूद. काँग्रेसच्या काळात 2009 ते 2014 मध्ये 1,171 कोटींची तरतूद होती. 2009 ते 2014 पेक्षा 13.5 पट वाढ आहे. एकूण कामं नवीन मार्ग आहेत 2009 ते 2014 दरम्यान, म्हणजे काँग्रेसच्या काळात 58 किलोमीटर, 2014 ते 2024 या काळात 183 किलोमीटर. विद्युतीकरण 2009 ते 2014 0 किलोमीटर, 2014 ते 2024 351 किलोमीटर. नवीन प्रकल्प एकूण 41 प्रकल्प आहेत, 5,877 किलोमीटरचे, 81,580 कोटी. अमृत भारत स्थानक विकास महाराष्ट्रातील 128 स्थानक आहेत.